सर्वांनी वर यायचं स्वागत करण्यासाठी एसटी मोर्चा निपाणी कमिटी सर्वांनी वर यायचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी स्वागत समारंभ पार पूर्ण होत आहे. या ठिकाणी निपाणी भाग एसटी मोर्चा यांच्या वतीने या ठिकाणी स्वागत समारंभ होत आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी केंद्रीय कॅबिनेट मंत्री श्री रामदासजी आठवले साहेब यांच्या या ठिकाणी निपाणी एसटी मोर्चा यांच्या वतीने या ठिकाणी यांचे स्वागत होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायचं आहे, सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. आज व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पक्ष निपाणीसाठी आलेले प्रवासी प्रभारी डॉक्टर अजित गोपचडे सरांना मी विनंती करतो, त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत. अशा पद्धतीने या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी आवाज सगळ्या निपाणी विधानसभेमध्ये गेला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदरणीय केंद्रीय मंत्री आमचे सगळ्यांचे प्रेरणास्थान माननीय रामदासजी आठवले साहेब, या भागाचे लोकनेते अण्णासाहेब जोल्ले, या महाराष्ट्राच्या सीमेमधील आमचे लोकप्रिय खासदार धनंजय महाडिक साहेब, जरा इकडं राहिलेल्या लोकांना जरा बसून घ्यावा, बाकीच्या लोकांना दिसत नाही, सगळं तिथलं तिथलं बसून घ्या. माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळेजण जर बसून घ्याल तर एवढा देखणा माणूस सगळ्या देशामध्ये सगळे संसद बघायला ज्यांच्यासाठी तरसते ते रामदास आठवले साहेब आपल्यात उपस्थित आहेत. सगळ्यांनी टाळ्याच्या गजरामध्ये अभिनंदन करावं. आमचे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब जेव्हा जेव्हा रामदासजी आठवले साहेब या संसदेमध्ये बोलायला उभं टाकतात तेव्हा भारतातल्या काना कोपऱ्यातील जनता जनार्दन गोर गरीब कष्टकरी आणि सर्व आमचा समाज माननीय रामदास आठवले साहेब काय बोलतात त्याच्याकडे सगळ्या जनतेचं लक्ष आहे. आणि तुमचं भाग्य आहे की या मतदारसंघामध्ये रामदास आठवले साहेब आज तुमच्या सगळ्यांचं भाग्य उजळण्यासाठी आलेले आहेत. मी शशिकलाताईंचं मनापासून अभिनंदन करतो की शशिकलाताई आज एक केंद्रीय नेतृत्व आज आपल्या मध्ये उपस्थित झालेलं आहे. मी या ठिकाणी आठवले साहेब मी महाराष्ट्रातला एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. तुम्ही आज या ठिकाणी आलेले आहात, सर्वसामान्य जनताच्या सुखदुःखामध्ये आणि कष्टामध्ये तुम्ही स्वतःच जीवन वाहून घेतलेलं आहे, स्वतःच जीवन तुम्ही समर्पित केलेलं आहे आणि आम्ही तुम्हाला लहानपणापासून जवळून पाहिलेलं आहे. मी तुम्हाला विनंती करतो की आठवले साहेबांचे विचार हे जाज्वल्य शक्ती आहे. रामदास आठवले साहेब म्हणजे आमच्या महाराष्ट्रामध्ये एक जाज्वल्याचं प्रतीक आहे. संपूर्ण भारतातील जनता आमचे गोर गरीब जनता ही आज आम्हाला अतिशय अभिमान आहे की आमच्या सगळ्यांचे ते कैवारी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांनी त्यांचं टाळ्या वाजून अभिनंदन करावं. आठवले साहेब मी काही जास्त बोलणार नाही पण मी जेव्हा जेव्हा सभागृहात पार्लमेंटमध्ये आपण बोलता तेव्हा मी खास गॅलरीमध्ये येऊन तुमचं ऐकायला येतो. पण मी एक काल येता येता एक छोट्याशा दोन चार ओळी तुमच्यासाठी लिहून आणल्या. मी काय भाषण करणारच नाही, मी फक्त एक चार ओळी सांगतो आणि माझं भाषण संपवतो. जोल्ले वहिनींच्या विजयासाठी आले रामदास आठवले, जोल्ले वहिनींच्या विजयासाठी आले रामदास आठवले आणि विरोधक गल्ली बोळात व रानावनात जाऊन पळाले. जोल्ले वहिनींच्या विजयासाठी आले रामदास आठवले आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तोंडचे पाणी पळाले. सगळ्या माता बहिणींना विनंती आहे आणि माझ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की एक 15 मिनिटं आपण वेळ द्यायचा आहे आणि बसायचा आहे, कारण मला माहित आहे धाराचा टाइम आहे. परंतु दादा केंद्रीय मंत्री तिथून इथपर्यंत तुमच्यासाठी आलेत, कार्यकर्त्यांना विनंती आहे त्या महिलांना जरास बसवून घ्या. धन्यवाद. ताईंच्या विनंतीला मान ठेवून सगळ्यांना विनंती आहे की आदरणीय रामदास आठवले साहेब हे सगळ्यांचं ऐका या ठिकाणी ऐकायचं आहे आपल्याला त्यांना, त्यामुळे माझी विनंती आहे की सगळ्यांनी बसून घ्यावं.
जोले वहिनींच्या विजयासाठी आले रामदास आठवले आणि निप्पाणीच्या जनतेच्या मनातील स्वप्न साकार झाले। जोले वहिनींच्या विजयासाठी आले रामदास आठवले, आठवले साहेब आमच्या भाजपच्या कार्यकर्त्याचे ऊर आज अभिमानाने भरून आले, टाळ्या वाजून स्वागत करा सगळे जण। जोले वहिनींच्या विजयासाठी आले रामदास आठवले आणि आज गळतगाव येथे निपाणीच्या कमळाच्या फुलाचा विजयाचा झेंडा रोवून गेले ते रामदास आठवले। त्यांनी आज या ठिकाणी आले त्याबद्दल जनतेच्या मनातलं जे आज सौभाग्य आहे, साहेब आम्ही गळतगाव येथील सर्व कार्यकर्ते, मी महाराष्ट्रातून आलो पण मी देखील डोळ्यामध्ये पाणी ठेवून चातक पक्षासारखी तुमची वाट पाहत होतो। या भागातली जनता प्रत्येक जण म्हणत होता युवक गोरगरीब कष्टकरी आम्हाला आठवले साहेबांचं ऐकायचं आहे, म्हणून माझी या सभेतील सर्व मंडळींना विनंती आहे की आठवले साहेबांचं पूर्ण भाषण होईपर्यंत आपण सगळ्यांनी कान देऊन लक्ष देऊन ऐकावं, एवढीच विनंती करतो आणि थांबतो। भारत माता की, माननीय रामदास आठवले साहेब तुम आगे बढो। धन्यवाद। धन्यवाद साहेब। यानंतर आपल्या कोल्हापूरचे तरुण तडफदार नेतृत्व आणि राज्यसभा खासदार श्री धनंजय माडिक साहेबांना मी विनंती करतो आपले विचार व्यक्त कर। निप्पाणी विधानसभेच्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार या विभागाच्या कर्तव्यदक्ष आमदार आणि मंत्री जोल्ले वहिनी ज्यांचं चिन्ह कमळ आहे, या कमळ चिन्हासमोर बटन दाबून 10 तारखेला त्यांना आशीर्वाद द्या, त्यांना पुन्हा आपली सेवा करण्याची संधी द्या ही विनंती करण्यासाठी मी खासदार धनंजय माडिक आज आपल्या समोर उपस्थित आहे। माडिक नाव ऐकलंय ना, आहे का ओळख? आजच्या या प्रचार सभेसाठी खास करून दिल्लीहून या ठिकाणी उपस्थित असणारे आरपीआयचे राष्ट्रीय प्रमुख, केंद्रीय सामाजिक व न्याय मंत्री, आपल्या सर्वांचे नेते आदरणीय आठवले साहेब, उपस्थित असणाऱ्या जोल्ले वहिनी अण्णासाहेब जोल्ले, उपस्थित डॉक्टर राजेशजी गोपचडे, आठवले साहेबांच्या सोबत आलेले प्राध्यापक शहाजी कांबळे सर, उत्तमदादा कांबळे, रुपालीताई वायदंडे, बसवप्रसाद जोल्ले आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणारे या मतदारसंघातील सर्व ज्येष्ठ युवक माता भगिनी पत्रकार छायाचित्रकार बंधूंनो, मी 2 मिनिटं बोलणार आहे कारण आपण सगळे आठवले साहेबांचं भाषण ऐकण्यासाठी आतुर झालेले आहात। बंधू भगिनींनो, या मतदारसंघामध्ये महाडिक उद्योग समूहाचा व्यंकटेश्वरा पॉवर प्रोजेक्ट हा साखर कारखाना आहे, या कारखान्याच्या माध्यमातून या भागातल्या शेतकऱ्यांना त्यांच्या उसाला राज्यात सगळ्यात जास्त दर देण्याची भूमिका महाडिक उद्योग समूहाने गेले 15 वर्ष या ठिकाणी केलेली आहे। या कारखान्याच्या उभारणीमध्ये जोल्ले कुटुंबियांचा सिंहाचा वाटा आहे, म्हणून धनंजय माडिक आज तुमच्या समोर माझ्या कारखान्यातले 2000 कर्मचारी अधिकारी सगळे घेऊन आज वहिनींच्या प्रचारासाठी या गावामध्ये फिरतोय। आपल्याला या निवडणुकीमध्ये आपल्या समोर 3 उमेदवार आहेत, 3 पक्ष आहेत। आता राष्ट्रवादी पक्षाबद्दल काय न बोललेलंच बरं आहे कारण त्या पक्षाचं इकडं काय आहे असं मला वाटत नाही। आजच त्यांच्या आदरणीय पवार साहेबांनी राजीनामा दिलेला आहे पक्षाचा, त्यामुळं तिथं काय इथं किती मत पडतील मला जरा शंका आहे, त्या फार काय त्यात बोलत नाही मी। पण काँग्रेस पक्षाचे जे आज राज्यामध्ये आणि देशामध्ये जी स्थिती आहे ती तुम्हाला सगळी माहिती आहे बंधूंनो। 2014 पर्यंत 1952 पासून 2014 पर्यंत काँग्रेसचा एकच निवडणुकीचा नारा होता, सडक बिजली पाणी आणि गरिबी हटाव। 70 वर्ष त्यांच्याकडे सत्ता आहे तरी तेवढ्याच घोषणा, सडक बिजली पाणी आणि गरिबी हटाव। पण 2014 नंतर आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी यांनी देशाची कमान सांभाळल्यानंतर आज देशामध्ये आमूलाग्र बदल होतेला आपल्याला पाहायला मिळतो। जगातला एकमेव प्रधानमंत्री असा असेल ज्याने निवडून आल्यानंतर शपथविधी घेतल्यानंतर
पहिल्या भाषणामध्ये सांगितलं ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणून सांगितलं, म्हणजे मीही खाणार नाही आणि कुणाला खाऊही देणार नाही. माता भगिनींनो, ही घोषणा करण्याची का पाळी आली हो? कारण 30-40 वर्ष या देशामध्ये आपण भ्रष्टाचार बोकाळ्याला पाहिला, भ्रष्टाचाराचे आकडे किळसवाणी होते. छोटा भ्रष्टाचारच पाहिला नाही आपण, 2G स्कॅम, 3G स्कॅम, कोळसा घोटाळा, जमीन घोटाळा, चारा घोटाळा, आणि आकडे बारके नाहीत. 10,000 कोटी, 20,000 कोटी, 50,000 कोटी, ते हे राजाचं आणि कनिमोजीचं 1,35,000 कोटी काय घोटाळा. जेवढं एका राज्याचं बजेट असतंय तेवढे यांच्या एक एक मंत्र्यांनी घोटाळे केलेले आहेत. काँग्रेसचे एक मंत्री होते, केंद्रीय मंत्री, जुन्या जाणत्या मंडळींना माहिती आहेत, नाव घेत नाही मी. त्यांच्यावर इन्कम टॅक्सची रेड झाली. त्यांच्या इन्कम टॅक्सच्या पुस्तकामध्ये शेतीचं उत्पन्न दाखवलं होतं, त्यांनी किती दाखवलं होतं, 164 कोटी शेतीचं उत्पन्न, 164 कोटी. अधिकाऱ्यांनी विचारलं कुठं आहे तुमची शेती, ते म्हणले माझ्या टेरेसवर मी कुंड्या लावलेल्या, त्याच्यामध्ये मी वांगी लावतो, भोपळा लावतो, फ्लावर लावतो, कोबी लावतो, आणि त्याचं हे सगळं उत्पन्न आहे. हे काँग्रेसचे भ्रष्ट मंडळी. आणि म्हणून मोदीजींना हे सांगावं लागलं की ना खाऊंगा ना खाने दूंगा. देशातल्या नागरिकांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, जनधन खात्यांच्या माध्यमातून थेट पैसे. पूर्वी काय होत होतं, तुम्हाला घरकुल पाहिजे, तुम्हाला सिलेंडर पाहिजे, तुम्हाला शौचालय पाहिजे, अर्ज करा, दाखला घ्या, तलाट्याकडे जावा, तहसीलदारकडे जावा, प्रांताकडे जावा, हेलपाटे मारून मारून माणूस बेजार होऊन जातो. पण आज मोदीजींनी तुमचं बँकेमध्ये जनधन खातं काढलं आणि थेट दिल्लीमध्ये 11 वाजता बटन दाबलं की 11:15 आपल्या खात्यावर पैसे येतात. भ्रष्टाचार मुक्त कारभार हे सगळं करण्याची का पाळी आली? तुमच्या लक्षात असेल स्वर्गीय राजीव गांधीजी जे पूर्वीचे काँग्रेसचे प्रधानमंत्री होते, त्यांनी स्वतः जाहीर भाषणामध्ये सांगितलं होतं की मी ज्यावेळी दिल्लीवरून 100 रुपये पाठवतो त्यावेळी माझ्या लाभार्थ्यांना फक्त 15 रुपये मिळतात, 85 रुपये कुठे जातात मला माहित नाही. हे स्वतः स्वर्गीय राजीव गांधीजींनी जाहीरपणानं सांगितलं होतं. आज तसं होत नाही. मोदींनी 100 रुपये टाकले की 100 रुपये आपल्या खात्यावर येतात. अनेक योजना आहेत, सगळ्या योजना आहेत. पीएम किसान सन्मान योजना बारकी आहे गो. प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर थेट 6,000 रुपयांनी राज्य सरकारच्या वतीनं 10,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर येतात. यापूर्वी काँग्रेसनं जी खेळी केली तुमच्या लक्षात असेल, निवडणूक आली, परिस्थिती बिघडली की घोषणा करून टाकायची की शेतकऱ्यांची कर्जमाफी मी करणार म्हणून. काँग्रेसची खेळी होती, कारण कर्जमाफी कुणाची व्हायची? ज्यानं कर्ज काढलंय त्याची, गोरगरीब, 1 एकर 5 एकर 10 गुंठेवाल्याची कुठलं कर्ज आलंय, कोण कर्ज देते त्याला? आणि ज्यावेळी अशा कर्जमाफ्या व्हायच्या त्यावेळी यांचे मंत्री, आमदार, खासदार हे स्वतःचे करोडो रुपये त्या कर्जमाफीमध्ये माफ करून घेत होते. म्हणून मोदीजींनी कर्जमाफीकडे न जाता थेट शेतकऱ्याच्या खात्यावर आज 10,000 रुपये देणारा जगातला एकमेव नेता आहे तो प्रधानमंत्री मोदीजी आहे. आणि त्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जोल्ले वहिनी आमदार म्हणून मला नाही वाटत त्यांनी कुठल्या गावामध्ये काय काम शिल्लक ठेवलंय. मी साहेब गेले 8 दिवस फिरतोय, प्रत्येक गावामध्ये वहिनींच्या माध्यमातून 20 कोटी 30 कोटी 40 कोटी सगळी मंदिरं बनवलेली आहेत, रस्ते झालेले आहेत, विजेची व्यवस्था केलेली आहे, स्वच्छ पिण्याचं पाणी, जलजीवन मिशन, जेवढं काही केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने देता येतंय ते 100 नाही 200% वहिनींनी या गावागावामध्ये पोहोचवलेलं आहे. विकासाची इथं अडचण नाही, पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्या उद्योग समूहाच्या वतीनं 1,000 युवकांना रोजगार दिलेला आहे, आपल्या उद्योग समूहाच्या वतीनं आरोग्याची व्यवस्था केलेली आहे, आपल्या उद्योग समूहाच्या वतीनं वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम, शिवपुत्र संभाजी महाराज कार्यक्रम आपण पाहिला, जाणता राजा कार्यक्रम आपण पाहिला, कित्तूर राणी चन्नम्मा कार्यक्रम आपण पाहिला. कशासाठी कार्यक्रम घेतले होय? आपल्या युवा पिढीला आपली संस्कृतीची जाणीव झाली पाहिजे म्हणून एवढे मोठे मोठे कार्यक्रम घेतले. वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या, राष्ट्रीय पातळीवर कुस्ती, कबड्डी सगळ्या स्पर्धा. आमची मुलं, या तालुक्यातली मुलं व्यसनापासून लांब जावीत, क्रीडाची आणि व्यायामाची आवड त्याला निर्माण व्हावी यासाठी वहिनींनी, अण्णांनी या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम सुद्धा आपल्यासाठी आयोजित केले. म्हणजे तुमच्या आमच्या सुखदुःखामध्ये निप्पाणीमध्ये बघा, आम्हाला हे माहित पण नाही, निप्पाणीमध्ये भीम फेस्टिवल सुद्धा त्यांनी घेतलेला आहे. म्हणजे जे आमदारचं कर्तव्य असते ते सोडून त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुमच्या आमच्या सुखदुःखामध्ये, आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये
वहिनी साहेब आणि अण्णा साहेब या ठिकाणी संपत होतात. बंधूंनो एकच गोष्ट सांगतो की आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहे. 10 तारखेला मतदान आहे, कमळ चिन्ह आहे, वहिनी निवडून येणार यामध्ये कोणतीही शंका नाही. पण मताधिक्य असं आपल्याला पाहिजे की आणखीन जास्तीचा निधी भविष्यामध्ये आपल्याला येण्यासाठी, ते निवडून येणं त्यांच्यासाठी नाही, वहिनी निवडून येणं तुमच्या आमच्यासाठी गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला मूलभूत हक्क दिलेला आहे, मताचा हक्क, मताचा हक्क म्हणजे टाटा अंबानीला बी एकच मत आहे, महिंद्राच्या आनंद महिंद्रांना बी एकच मत आहे, आणि इथं बसलेल्या माझ्या माऊलीला सुद्धा तेच मत आहे. हे हा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे. या अधिकाराचा वापर करून पुन्हा एकदा आपली भगिनी, आपली बहीण, आपली माता आपल्या विभागामधून निवडून गेली पाहिजे, यासाठी आपण सर्वांनी 8 दिवस उरलेले त्या 8 दिवसामध्ये त्यांचा प्रचार आणि प्रसार करून प्रचंड मताधिक्यानं निवडून द्या. आज या सभेसाठी खास करून आठवले साहेब दिल्लीहून हैदराबाद असं प्रवास करत करत आलेले आहेत. त्यांना चिंता आहे भारतीय जनता पार्टीच्या सगळे सदस्य या विभागातून येऊन आपल्या या राज्यामध्ये बहुमताचं सरकार झालं पाहिजे, यासाठी मोदीजींच्या नेतृत्वाखाली आठवले साहेब इथं आलेले आहेत. मी त्यांचं स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. अनेक अनेक धन्यवाद साहेब. यानंतर आपण सर्वजण इथं आशीर्वाद देण्यासाठी आज उपस्थित आहात त्या सन्माननीय आमदार आणि मंत्री सौभाग्यवती शशिकलेजी जोले वहिनींना मी विनंती करतो, त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत. बोलो भारत माता की, बोलो भारत माता की. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. 10 तारखेला होणाऱ्या आपल्या कर्नाटका विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुमची मुलगी परत 3रा रिंगणामध्ये उतरलेली आहे आणि तुमच्या मुलगीला विजयी करण्यासाठी दिल्लीहून आपले केंद्रीय मंत्री आणि गेल्या 3 महिन्याच्या पाठीमाग जेव्हा आपण भीम पर्व आपण निपाणीमध्ये साजरा केला होता त्यावेळेला देखील रामदास आठवलेजी भाऊ माझे आले होते. परंतु मला आणि त्यांना भेटायची वेळ योग आला नव्हता, कारण माझ्या पालक जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय कार्यकारिणी सभा होती, नड्डाजी तिथं आले होते, म्हणून इथं मला यायला जमलं नव्हतं. तरी देखील रामदास दादांनी इथं येऊन त्यावेळेला भीम पर्व मध्ये आपल्याला उद्देशून गेले होते, तर आता परत आणि त्या बहिणीला गुलाल लावण्यासाठी परत आज इथं उपस्थित आहे. त्यांना एक जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करायचं आहे. आपल्या सर्वांना माहित आहे कोल्हापूरचे बुलंद आवास आणि महाडिक परिवार म्हटलं तरी आपल्या सर्वांना ह्या भागामध्ये ओळख चिरपरिचित आहे. आणि महाडिक दादांनी देखील आपल्याला सांगितलं की गेल्या 10-12 वर्ष झालं, माझ्या 10-12 दिवस झालं माझ्या मतदारसंघामध्ये फिरायला लागलेत आणि त्यांनी देखील म्हणतात शशिकला वहिनी माझी बहीण आहे आणि राजाराम साखर कारखान्याचं जे गुलाल लावून आलं ते आपल्या निपाणी मतदारसंघामध्ये गुलाल लावून जाणार आहेत. असे माझे बंधू धनंजय दादा आपल्या नांदेडहून आलेले, गेले 20 दिवस झालं. डॉक्टर अजित दादा माझ्यापेक्षाही जास्त काळजीपूर्वक माझ्या विजयासाठी रात्रंदिवस धडपडणारे आज नांदेडहून अजित दादा आलेत, त्यांना देखील मी हार्दिक स्वागत करतोय. आणि ह्या व्यासपीठावरती उपस्थित असणारे आपले उत्तम कांबळेजी, शहाजी कांबळेजी, आपले सुहास गुगेजी, सुहास यरनाळ, त्याच पद्धतीनं रूपाताई, सगळ्यांचं नाव घेत नाही कारण वेळ खूप झालेला आहे. सन्माननीय व्यासपीठ आणि इथं उपस्थित माझ्या सर्व बंधू बहिणींना नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझे आदर्श आहेत. का माझ्यासारखी एक सामान्य स्त्री, चूल आणि मूल सांभाळणारी एक स्त्री, एक गृहिणी आज कर्नाटका राज्याची कॅबिनेट मिनिस्टर बनती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेने. ನನ್ನಂತ ಒಬ್ಬ ಗೃಹಿಣಿ, ನನ್ನಂತ ಒಬ್ಬ ಸಾಮಾನ್ಯ ಮಹಿಳೆ ಇವತ್ತು ನಾವು ಘನ ಸರ್ಕಾರದ, ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದ, ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಒಂದು ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಆಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ.
ಅದು ಯಾರಿಂದ ಅಂತಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಸಂವಿಧಾನದ ಶಿಲ್ಪಕಾರರು, ನಮ್ಮ ದೇಶದ ಭಾರತದ ರತ್ನ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಕೃಪೆಯಿಂದ. ಮನೋನ ಆಪಣ ಸರ್ವಾನೇ ದೇಖಿಲ್ ದೋನ್ ವೇಳೆಲಾ ಮಲಾ ತುಮ್ಹಿ ಆಪಲ್ಯಾ ಮುಲಗಿಲಾ ಓಟಿಮಧ್ಯೆ ಮತದಾನಾಚಿ ಓಟಿ ಘಟಲಾಯ. ಮೀ ಜಾ ಜಾ ವೇಳೆಲಾ ತುಮಚ್ಯಾಕಡೆ ಆಲೋ ಮೀ ತುಮ್ಹಾಲಾ ಏಕಚ ಮನತ ಹೋತೊ, ಹೆ ನಿಪ್ಪಾಣಿ ಮತದಾರ ಸಂಘ ಮಾಝಾ ಮಾಹೇರ್ ಆಯ್. ಇತ ಅಸಣಾರ್ಯಾ ಸರ್ವ ತುಮ್ಹಿ ಮಾಹೇರ್ಚಿ ಮಂಡಳಿ ಆಹಾತ್ ಆಣಿ ಮೀ ಓಟಿ ಪಸರ್ಲಿ ಹೋತಿ. ಜಾ ವೇಳೆಲಾ ಮುಲಗಿ ಘರಲಾ ಯತಿ ತ್ಯಾ ವೇಳೆಲಾ ಹಳದಿ ಕುಂಕು ಲಾವುನ್ ತುಮ್ಹಿ ಸಾಡಿಚ ಓಟಿ ಬರ್ತಾ, ಬ್ಲೌಸ್ ಪೀಸ್ ಓಟಿ ಬರ್ತಾ, ಪರಂತು ಮಲಾ ತೇ ಓಟಿ ನೈ ಹೈ, ತುಮ್ಚಾ ಏಕ ಏಕ ಮತದಾನಾಚಿ ಓಟಿ ಘಾಲಾ. ತುಮ್ಚಾ ಆಶೀರ್ವಾದಾನ ದೋನ್ ವೇಳಾ ನಿಪ್ಪಾಣಿ ತಾಲುಕ್ಯಾಚಿ ಪಹಿಲಾ ಮಹಿಳಾ ಆಮದಾರ್ಕಿಚಾ ಮಾನ್ ಸನ್ಮಾನ್ ತುಮ್ಹಿ ಸಗಳ್ಯಾನಿ ದಿಲಾ. ಹೇ ಆಮಿ ಜೊಲ್ಲೆ ಪರಿವಾರ, ಮೀ ಅನಿ ಅಣ್ಣಾ ಸಾಹೇಬ್, ಆಮಚಾ ಶೇವಟ್ಚಾ ಶ್ವಾಸ ಅಸುತು ಪರ್ಯಂತ ತುಮ್ಚಾ ಹೇ ಆಶೀರ್ವಾದ ವಿಸರ್ನಾರ್ ನೈ ಹೈ. ಜಾ ವೇಳೆಲಾ ಮುಲಗಿಲಾ ನಿವಡೊಂದ್ ದಿಲಾ ಆಣಿ ಸಗಳ್ಯಾ ಮಾತಾ ಬಹಿಣಿ ಇತ ಬಸ್ಲೇತ್. ಮಾಹೇರ್ ಸಾಸರ್ ಮಧ್ಯೆ ಕಿತಿ ಅಸುದೇತ್, ಪರಂತು ಮಾಹೇರ್ ಕಡೆ ಓಡ ಕಾಯಂಚಿ ಅಸ್ತಿ. ಆಣಿ ತ್ಯಾಸ್ ಪದ್ಧತಿನ ತುಮ್ಚಾ ಆಶೀರ್ವಾದ ಘೇವನ್ ಆಪಣ ಆಮದಾರ್ ಝಾಲ್ಯಾ ನಂತರ, ಪಹಿಲ್ಯಾ ವೇಳೆಲಾ ಆಮದಾರ್ ಝಾಲೋ ತ್ಯಾ ವೇಳೆಲಾ ವಿರೋಧಕಾಚ ಸರ್ಕಾರ ಅಸ್ಲ ತರಿ ದೇಖಿಲ್ ತುಮ್ಚಿ ಮುಲ್ಗಿ ತುಮ್ಚಾ ಸಾಟಿ ಭಾಂಡೂನ್ ತಂಟಾ ಕರೂನ್ 753 crore ಕಾಮ ಆಪಲ್ಯಾ ನಿಪ್ಪಾಣಿ ಮತದಾರ ಸಂಘಾಮಧ್ಯೆ ಕರೂನ್ ದಾಖವಲಿ ಹೋತಿ. ಆಣಿ ಎವಡಸ್ ನೈ, ಹ್ಯಾ 5 ವರ್ಷಾಮಧ್ಯೆ ದೇಖಿಲ್ 2000 crore ವರ್ತಿ ಕಾಮ ಆಪಣ ನಿಪ್ಪಾಣಿ ಮತದಾರ ಸಂಘಾಮಧ್ಯೆ ಕರೂನ್ ದಾಖವಲಿ ಆಯ್. ಹೆಚ್ಚಾಮಧ್ಯೆ ಕಾಮ ಕರತ್ ಅಸ್ತಾನ ಕುಟ್ಲ್ಯಾ ಜಾತಿಚ ಆಯ್, ಕುಟ್ಲ್ಯಾ ಪಂಥಾ, ಕುಟ್ಲ್ಯಾ ಜಾತಿಚ ಆಯ್, ಕುಟ್ಲ್ಯಾ ಪಂಥಾಚ ಆಯ್, ಆಪಣ ಕಧಿಹಿ ಬಗಿಟ್ಲೆಲ ನೈ ಆಯ್. ಮೀ ಅನಿ ಅಣ್ಣಾ ಸಾಹೇಬ್ ಎವಡಚ್ ಬಗಿಟ್ಲ ಕಿ ಆಮಿ ಕುಟ್ಲ್ಯಾ ಜಾತಿಚ ಬಗಾಯ್ಚ ನೈ ಆಯ್. ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಏಕ ದಲಿತ ಸಮಾಜ ಮಧ್ಯೆ, ಏಕ ಗರೀಬ್ ಸಮಾಜ ಮಧ್ಯೆ ಜನ್ಮಾಲ ಆಲೆ. ತ್ಯಾ ವೇಳೆಚ ಕಾಳ ಕಸ ಹೋತ ಕಿ ತುಮ್ಹಾಲಾ ಶಿವನ್ ಘೇತ್ ನೋತ, ದಲಿತ ಸಮಾಜಲಾ ಶಿವನ್ ಘೇತ್ ನೋತೆ. ಆಣಿ ತ್ಯಾ ವೇಳೆಲಾ ತನ್ನ ಶಾಳಾ ಶಿಕ್ಣ ದೇಖಿಲ್ ಮುಷ್ಕಿಲ್ ಹೋತ ಹೋತ. ಶಾಳೆಚ್ಯಾ ಬಾಹೇರ್ಚ್ಯಾ ಕಟ್ಟ್ಯಾವರ್ತಿ ಬಸೂನ್ ಶಾಳಾ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬಾನಿ ಶಿಕ್ಲ. ಪರಂತು ಮಲಾ ಅಭಿಮಾನ ಆಯ್, ರಸ್ತ್ಯಾಚ್ಯಾ ದಿವ್ಯಾವರ್ ದಿವ್ಯಾಚ್ಯಾ ಖಾಲಿ ಬಸೂನ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬಾನಿ ಅಭ್ಯಾಸ ಕೇಲಾ. ಆಣಿ ತ್ಯಾ ಕಾಳಾ ಮಧ್ಯೆ ಸಗಳ್ಯಾತ್ ಸುಶಿಕ್ಷಿತ ಮಾನೂಸ್ ಕೋಣ ಹೋತ ತರ್ ತೆ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಹೋತೆ. ಲಂಡನ್ ಮಧ್ಯೆ ಜೌನ್ ಶಿಕ್ಲೆ. ಮನೂನ್ ಮೇ ಆಸ್ ತುಮ್ಹಾ ಸಗಳ್ಯಾ ಬಂಧು ಬಾಂಧವಾನ ಮೀ ಸಾಂಗೂ ಇಚ್ಛಿತು ಕಿ ಆಜ್ ಪರ್ಯಂತ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನಿ ತುಮ್ಹಾಲಾ ದಿಶಾಭೂಲ್ ಕೇಲಿ. ಜಾ ವೇಳೆಲಾ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ನಿವಡಣುಕಿಲ ಹುಬಾರ್ಲೆ ಹೋತೆ, ತ್ಯಾ ವೇಳೆಲಾ ತನ್ನ ಹರವಣ್ಯಾಸಾಟಿ ಆಪಲ್ಯಾ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಚೆ ನೆಹರೂನಿ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರನ್ನ ಹರವಲ ಹೋತ. ತನ್ನ ಜಿಗ್ಗಾಯ್ಲ ದಿಲ ನೈ, ಕಾರಣ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಜಿಂಕ್ಲೆ ತರ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ರಹಣಾರ್ ನೈ, ತೆನಿ ಗಾಂಧಿ ಪರಿವಾರ ರಹಣಾರ್ ನೈ. ಮನೂನ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬಾಂಚವರ ಅನ್ಯಾಯ ಕೋಂತರಿ ಕೇಲ ತರ್ ತೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಕೇಲಲ ಆಪನ್ ವಿಸರಾಯ್ಚ ನೈ ಆಯ್. ಆಜ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಮಾಜ ಆದರ್ಶ ಆಯ್ತ್, ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ್ ಮಾಜ ಆದರ್ಶ ಆಯ್ತ್, ಬಸವೇಶ್ವರ್ ಮಾಜ ಆದರ್ಶ ಆಯ್ತ್, ತ್ಯಾಚ ಪದ್ಧತಿನ ಮಹಾವೀರ್ ಮಾಜ ಆದರ್ಶ ಆಯ್ತ್, ಸಂಭಾಜಿ ರಾಜೆ ಮಾಜ ಆದರ್ಶ ಆಯ್ತ್. ಕಾರಣ ಹೆನೆ ಸಗಳಿ ಜನ ಏಕಚ ಆಪಲ್ಯಾಲ ಸಾಂಗಿಟ್ಲ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬಾನಿ ಪಣ ತೇಚ ಸಾಂಗಿಟ್ಲ ಕಿ ಅನೇಕತಾ ಮೇ ಏಕತಾ ವಾಲಾ ದೇಶ ಕೌನ್ಸಾ ಹೈ ತೋ ಹಮಾರಾ ಭಾರತ ಭೂಮಿ ಹೈ. ಅನೇಕ ಜಾತಿ ಧರ್ಮ ಆಪಲ್ಯಾ ಕಡೆ ಆಯ್ತ್, ಪರಂತು ಫಕ್ತ ಆಮಿ ಜಾತಿಲಾ ಸೀಮಿತ ರಹತಾ ಕಾಮಾ ನೈ, ಸಗಳ್ಯಾನಿ ಮಿಳೂನ್ ಜಾಯ್ಚಾಯ್ ತರಚ ಆಪಲ ವಿಕಾಸ ವಾಯ್ಚಾಯ್. ಆಣಿ ತ್ಯಾಸ್ ಪದ್ಧತಿನ ಮೀ ದೇಖಿಲ್ ಆಮದಾರ್ ಝಾಲ್ಯಾ ನಂತರ ತುಮ್ಚ್ಯಾ ಆಶೀರ್ವಾದಾನ ಕಧಿಹಿ ಮೀ ಜಾತ ಭೇದ ಕೇಲ ನೈ. ಮೀ ಆಣಿ ಅಣ್ಣಾ ಸಾಹೇಬ್ ಏಕಚ ತತ್ವ ಆಪನ್ ಸಂಭಾಳ್ಳ ಕಿ ಆಪನ್ ಸಗಳೇ ಹಿ ಮನುಷ್ಯ ಜಾತಿ ಆಯ್, ಆಪನ್ ಸಗಳ ಮಾನವ ಜಾತಿಚೆ ಆಹೋತ್, ಸಗಳ ಧರ್ಮ ಸಗಳ ಸಮಾಜ ವಾಯ್ಸ್ ಜೆ ಜೆ ಆಪಲ ಸರ್ಕಾರಚಿ ಯೋಜನಾ ತಿ ते तुमच्या पर्यंत आणून पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला. आज रामदास दादांचं भाषण तुम्ही ऐकायचं गरज आहे. मी दोनच शब्द बोलून माझं भाषण संपवणार आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निप्पाणीमध्ये आले होते. अनेक वर्षांच्या पाठीमाग वराळे घराण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येऊन थांबले होते. आणि त्या वेळेला बाबासाहेब आपल्या घोड्यावरती, निप्पाणीच्या एका घराण्यात घोडा होता, त्या घोडा घेऊन गव्हाणीच्या डोंगरावरती संध्याकाळी फिरायला जायचे. तर आज मी विचार केला, त्यांच्या कृपेनं, घटनेच्या कृपेनं मी आज मंत्री आहे, तर त्या समाजाचं बाबासाहेबांचं ऋण कसं फेडायचं. तर मला एक विचार आला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक स्मारक बनवायचं. तर आपण गव्हाणीमध्ये जिथं त्यांनी फिरायला जात होते तिथं 10 acres जमीन आपण खरेदी करून घेतलेलं आहे. 10 acres जमीन खरेदी केलेलं आहे. आता पहिल्या टप्प्यामध्ये 1.5 crore निधी बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी आपण आज परवाच आपण आचारसंहितेच्या आधी आपण भूमिपूजा केलेली आहे.
सुंदर असं स्मारक येणार आहे आणि मला वाटलं फक्त आंबेडकरांच्या स्मारक एवढंच करून ते वाया जाता कामा नये. माझ्या मतदारसंघामध्ये असणारे आपली मुलं त्या मुलांना काहीतरी भविष्य घडवायचं आहे आणि ज्या वेळेला काय करायचं तर आम्ही दोघांनी विचार केला बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक मध्ये आपल्या मुलांच्या साठी आज नाही उद्या माझ्या निपाणी मतदारसंघातली मुलं मोठमोठ्या एपीजे अब्दुल कलाम सारखे सायंटिस्ट झाले पाहिजेत. माझ्या दलित समाजातली मुलं मोठमोठे व्यक्ती झालं पाहिजे म्हणून तिथं विज्ञान केंद्र करायचं ठरलंय आणि स्मारकच्या आत आज आम्ही सायन्स सेंटर बनवायला लागलंय. आपल्या मुलं ज्या वेळेला माझ्या मतदारसंघातली मुलं जोल्ले कुटुंबातली दोन मुलं एवढीच माझी मुलं नाही आहेत. मी एक लोकप्रतिनिधी आहे तुमची मुलगी आहे. माझ्या मतदारसंघात असणारे प्रत्येक युवकांचं भविष्य घडवणं हे माझं कर्तव्य आहे. त्यांना चांगलं शिक्षण आणि चांगलं संस्कार घडवणं हे माझं भविष्य माझं ध्येय आहे आणि ते घडवण्यासाठी आपली मुलं IAS IPS व्हायला पाहिजे म्हणून तिथं हायटेक लायब्ररी देखील आपण त्या स्मारकामध्ये करणार आहे. उरलेल्या जागा गार्डन करायचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घोड्यावर बसून गेलेला फोटो आपल्याकडे आहे आणि आपण तिथे एक घोड्यावर बसलेला डॉक्टर बाबासाहेबांचा सुंदर असं मूर्ती त्या डोंगरावरती आपण करायचं ठरवलेलं आहे आणि त्या माध्यमातून बाबासाहेबांचं जे मला मंत्रीपद मिळण्यासाठी घटना कारणीभूत झाली ते आपण करण्याचं व्यवस्था केलेली आहे. आज आपलं सरकार देखील आपल्या दलित मुलांच्या साठी आणि ज्या कुणाला साईट नाही आहे त्यांच्यासाठी घरकुल योजना आपल्या प्रणालिकेला काय म्हणतात जाहीरनामामध्ये केलेलं आहे. तर जे काही असू देत मी तुमची मुलगी म्हणून तुमची सेवा करायला मी तयार आहे. करून दाखवलेलं आहे. केलेले विकास काम तुमच्या समोर आहेत. परत एकदा तिसऱ्यांदा तुमचा आशीर्वाद मला हवाय म्हणून आपण आपल्या मुलगीला आणि एकदा विजयी करा. कमळ चिन्ह आहे कमळाच्या समोरचं बटन दाबा आणि मला भरघोष मताधिक्याने आशीर्वाद करा आणि आशीर्वाद झाल्यानंतर परत रामदासजींच्या कडे जाऊया आणि त्यांना देखील आपण अभिनंदन करून येऊया. बोलो भारत माता की. धन्यवाद. शेवटचे 5 मिनिट आहेत. रामदास दादा आता बोलणार आहेत. थोडस 10 मिनिट बसून घ्यायचं आहे. थोडस कार्यकर्ते जरा सर माझ्या माता बहिणींना विनंती आहे 10 मिनिट बसून घ्या. अनेक अनेक धन्यवाद. आपल्या समोर आपल्या सर्वांना आपण इतक्या प्रचंड संख्येने आणि उत्सुकतेने ज्यांची वाट पाहत होता ते भारत सरकारचे सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अध्यक्ष सन्मान्य श्री रामदास आठवलेजी आपल्या समोर आता विस्तृतपणे बोलणार आहेत. सर्वांनी शांततेत बसून घ्यावं. मी सन्मान्य श्री रामदास आठवलेजींना विनंती करतो त्यांनी सर्वांना मार्गदर्शन करावं. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र भावे अभिवादन करू. मैं आया हूं शशिकला ताई को जिताने के लिए. मैं निपानी में आया हूं शशिकला ताई को जिताने के लिए और मैं दिल्ली जा रहा हूं नरेंद्र मोदी जी को बताने के लिए. मैं निपानी विधानसभा में आया हूं आप सभी को जगाने के लिए. मैं निपानी विधानसभा में आया हूं आप सभी को जगाने के लिए और मैं बेंगलोर जा रहा हूं कांग्रेस को कर्नाटक से भगाने के लिए. मी इथे आलो आहे जय भीम जय भारत
आणि जय कर्नाटकचा नारा देण्यासाठी मी इथे आलो आहे. जय भीम, जय भारत, जय कर्नाटकचा नारा देण्यासाठी मी साऱ्या देशामध्ये फिरत आहे काँग्रेस व विरोधकांचा बदला घेण्यासाठी. मी नेहमीच राहणार आहे अण्णासाहेब झोले व शशिकला ताईंच्या पाठी. मी नेहमीच राहणार आहे अण्णासाहेब झोले आणि शशिकला ताईंच्या पाठी, कारण माझ्या हातामध्ये आहे जय भीमची काठी. माझ्या भीमाचा अभिमान आहे मला, माझ्या भीमाचा अभिमान आहे मला, म्हणून निपाणीमध्ये निवडून येणार आहे शशिकला. मजबूत करायचा आहे आम्हाला जय भीमचा नारा, मजबूत करायचा आहे आपणाला जय भीमचा नारा, जागा करायचा आहे आपणाला भारत सारा. बाबासाहेब आंबेडकर आहेत या देशामध्ये चमकणारा तारा, बाबासाहेब आंबेडकर आहेत या देशामध्ये चमकणारा तारा, आणि या कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये वाजवून टाकणार आहोत आम्ही काँग्रेसचे 12. आज इथं मोठ्या संख्येनं आमच्या महिला भगिनी आणि बांधव मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलेले आहेत. शशिकला ताई 2013 ला, 2018 ला आणि आता 2023 ला या निवडणुकीमध्ये त्या उभ्या आहेत आणि अत्यंत ऍक्टिव्हली त्यांनी काम केलेलं आहे. मंत्री म्हणून त्यांचं काम अत्यंत उत्कृष्ट राहिलेलं आहे. अण्णासाहेब तर अत्यंत ऍक्टिव्ह असणारे खासदार आहेत, ज्यांनी या भागातल्या लोकांचे पोल खोलले, ज्यांनी या भागातल्या विरोधकांचे पोल खोलले, त्यांचं नाव आहे अण्णासाहेब आणि शशिकलाताई झोले. या ठिकाणी आमचे खासदार धनंजय महाडिक ज्यांनी राजाराम साखर कारखाना जिंकलेला आहे, अत्यंत ऍक्टिव्ह असणारे अशा पद्धतीचे ते नेते आहेत. राज्यसभेमध्ये त्यांनी कमाल केली, त्यांनी राज्यसभेमध्ये निवडून येण्याची कमाल केली आणि मी पार्लमेंटमध्ये जाऊन धमाल केली. या ठिकाणी डॉक्टर अजित गोपछडे नांदेडवरून आलेले आहेत. या ठिकाणी लाल सिद्धनाथ साखर कारखान्याचे उपाध्यक्ष MP पाटीलजी, दुंडप्पा बेंडवाडेजी भाजप नेते, सुहास घुगे रिपब्लिकन पक्षाचे प्राध्यापक शाहजी कांबळे, उत्तम कांबळे, रूपाताई जोगदंड आणि अनेक मान्यवर मंचकावर उपस्थित आहेत. वेळ बरीच झालेली आहे, भगिनींना आपापल्या घरी जेवण बनवण्यासाठी जायचं आहे, आपल्या मुलाबाळांना सांभाळायचं आहे आणि आज निपाणीशी तसा आमचा फार जवळचा संबंध आहे. त्यानंतरच्या मुवमेंटमध्ये देवस्थान कॉलेजच्या आंदोलनामध्ये मी अनेक वेळेला येत आलो होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्पर्शाने पावन झालेली निपाणीची भूमी आहे, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या स्पर्शाने पावन झाली आहे निपाणीची भूमी. त्यामुळे अण्णासाहेब आणि शशिकला ताई तुम्हाला काही पडणार नाही कमी. आमचा जय भीमचा माणूस तुमच्या पाठीशी उभा आहे. तुम्ही अत्यंत चांगलं काम केलेलं आहे. गव्हाणमध्ये बाबासाहेब आंबेडकर घोड्यावर बसून निपाणीला आल्यानंतर त्या ठिकाणी जायचे, वराळ यांच्या घरामध्ये ते राहायचे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा आणि या भागाचा अत्यंत जवळचा संबंध राहिलेला आहे. त्यामुळे आम्हाला प्रचंड अभिमान आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलेलं आहे. दलित समाजामध्ये जन्माला आलेले बाबासाहेब आंबेडकर साताऱ्याच्या शाळेमध्ये शिकत असताना ज्या बाबासाहेब आंबेडकरांना शाळेच्या बाहेर बसून शिकावं लागलं,
ते बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठामध्ये जे शिकले तेच बाबासाहेब आंबेडकर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिकले आणि 1923 ला बाबासाहेब आंबेडकरांनी प्रॉब्लेम ऑफ द रुपी नावाचा प्रबंध लिहिला. आपल्या देशाचा रुपया डॉलर पर्यंत पोहोचला पाहिजे, पाऊंड पर्यंत पोहोचला पाहिजे आणि भारताची इकॉनॉमी कशी डेव्हलप झाली पाहिजे अशा पद्धतीचा प्रबंध त्यांनी लिहिला होता. आणि माननीय नरेंद्र मोदींच्या कृपेने लंडन मध्ये ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर राहत होते ते घर महाराष्ट्र सरकारने केंद्राच्या सहकार्याने 41 कोटीला खरेदी केलेला आहे. आणि माननीय नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये मला सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहण्याची संधी मिळाली. देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी होते आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या स्मारकाचं लोकार्पण माननीय नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे. नरेंद्र मोदीजी यांनी 2019 मध्ये सेंटर हॉल मध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे या संविधानाचं पुस्तक ठेवून त्या संविधानाच्या पुस्तकाला नरेंद्र मोदी यांनी माथा टेकलेला आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातला भारत उभा केल्याशिवाय राहणार नाही, या देशातल्या गोरगरीब माणसाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, या देशातल्या शेतकऱ्यांना कामगारांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी मनातल्या मनामध्ये मांडलेली होती. आणि काँग्रेसवाले म्हणतात हे संविधान बदलणार आहेत, अरे हे संविधान बदलणार नाहीत, नरेंद्र मोदी काँग्रेसला बदलणार आहेत. नरेंद्र मोदीजींनी काँग्रेसची हकालपट्टी केलेली आहे, काँग्रेसची हकालपट्टी केलेली आहे. या देशातून भ्रष्टाचार करणाऱ्या काँग्रेसला सबक शिकवलेला आहे. आणि त्या नरेंद्र मोदीजींना खरगेजी मल्लिकार्जुन खरगेजी आमच्या समाजाचे आहेत, पण आमच्या समाजाचे असला तरी तो तुमच्या जिन्यावर, तो तुमच्या जिन्यावर, तुम्ही एवढे आमच्या समाजातले आहात, तुम्ही समाजातले आहात. आणि समाजातले असताना तुम्हाला राग आहे की गुलबर्ग्यामध्ये नरेंद्र मोदींची हवा आल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या मल्लिकार्जुन खरगेंचा पराभव झालेला आहे. तो राग त्यांच्या मनामध्ये असल्यामुळं ते नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये विष ओकतायत, नरेंद्र मोदींना उलट सुलट बोलतायत. त्यांचा मुलगा, कालचा मुलगा, तो नरेंद्र मोदींना शिवी देण्याचा प्रयत्न करतो. जेवढ्या शिव्या द्यायच्या असतील तेवढ्या द्या तुम्ही शिव्या, परंतु नरेंद्र मोदीजी अत्यंत ऍक्टिव्ह असणारे नेते आहेत, नरेंद्र मोदीजी मजबूत असणारे नेते आहेत. आणि त्यामुळं नरेंद्र मोदींना या ठिकाणी दुसरं चॅलेंज आपल्या देशामध्ये अजिबात नाही. ते या जगातले अत्यंत पॉप्युलर असणारे नेते आहेत. आणि त्यामुळं या ठिकाणी नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये जेवढं विरोधामध्ये बोलाल तेवढी मतं जास्त या ठिकाणी बीजेपीला मिळणार आहेत, शशिकला ताईंना मिळणार आहेत. शशिकला ताई पुन्हा मंत्री होणार आहेत, अण्णासाहेब धोले 2024 मध्ये पुन्हा खासदार होणार आहेत. आणि या ठिकाणी मोठ्या संख्येनं कर्नाटक मध्ये आपणाला बोमेंच्या नेतृत्वाखाली, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली, अमित शहा आहे, जे पी नड्डाजी आहेत, या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला प्रचंड अशा पद्धतीचं यश या कर्नाटक मध्ये मिळणार आहे. आणि माझा रिपब्लिकन पक्ष जो आहे, रिपब्लिकन पक्ष छोटा पक्ष आहे, पण कुणाची वाट लावायची हे काम माझ्याकडे असतंय. कुणाची वाट लावायची आणि यावेळेला मी ठरवलेलं आहे काँग्रेसची अशी वाट लावायची, अशी वाट लावायची की काँग्रेसला पूर्ण अंधारामध्ये त्या ठिकाणी ठेवायचं, कारण याला उजेडाची आवश्यकता अजिबात नाही. माननीय नरेंद्र मोदीजींनी उजेड निर्माण केलेला आहे विकासाचा. आणि नरेंद्र मोदीजी विकास अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेला आहे. या देशामध्ये 48 कोटी लोकांचे अकाउंट, 49 कोटी लोकांचे अकाउंट बँकेमध्ये उघडण्यात आलेले आहेत. जवळजवळ 39 कोटी लोकांना मुद्रा योजनेचा फायदा मिळालेला आहे. 9 कोटीपेक्षा जास्त लोकांना गॅस सिलेंडर मिळालेले आहेत. 3.5 कोटीपेक्षा जास्त लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेचं घर मिळालेलं आहे. जे आयुष्यमान भारत योजना आहे, त्या आयुष्यमान भारत योजनेचे 4 कोटीपेक्षा जास्त लोकांना 5 लाख रुपये एका फॅमिलीला मिळालेले आहेत. अशा अनेक योजना ज्या आहेत, अनेक योजना त्यांच्या मार्फत झालेल्या आहेत. आणि मुंबईमध्ये बाबासाहेबांचं एक मोठं स्मारक होत आहे. जवळजवळ 12.5 एकर मध्ये दादरला चैत्यभूमी जवळजवळ 1,012 कोटी रुपयाचं जे स्मारक आहे ते बाबासाहेबांचं त्या ठिकाणी काम सुरू आहे. आणि बाबासाहेबांचा पुतळा 450 फुटाचा त्या ठिकाणी उभा राहणार आहे. जे अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी जो आहे त्याच्यापेक्षा उंच असणारा अशा पद्धतीचा स्टॅच्यू आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींच्या काळामध्ये
प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काम झालेले आहेत। माझं जे मंत्रालय आहे, माझ्या मंत्रालयाचं बजेट फार मोठं आहे। माझं मंत्रालय शेड्यूल कास्टसाठी काम करतंय, ओबीसी साठी काम करतंय। माझं मंत्रालय दिव्यांगजनांसाठी काम करतंय, सिनियर सिटीजन साठी काम करतंय, जे अनाथ लोक आहेत त्यांच्यासाठी काम करतंय, ट्रान्सजेंडर आहे त्यांच्यासाठी काम करतंय। अशा पद्धतीचं आपलं मंत्रालय आहे। त्यामुळं आपल्या सगळ्यांना या निवडणुकीमध्ये आपणाला बीजेपीला चांगल्या मताने निवडून आणायचं आहे आणि आपण सगळेजण या ठिकाणी शशिकला ताईंचं जे काम आहे, जवळजवळ 2000 कोटीचं विकासाची कामं जी आहेत ती केलेली आहेत। गावागावामध्ये विकास पोचलेला आहे, दलित वस्तीमध्ये विकास पोचलेला आहे। बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने त्यांनी महोत्सव ठेवलेला होता, बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने अत्यंत चांगलं काम त्यांचं चाललेलं आहे। अण्णासाहेब झोले आणि त्या शशिकलाताई अत्यंत मनमिळाऊ आहेत, त्या मिक्सअप होणारे आहेत, जातीवाद न मानणारे आहेत, आपल्या सगळ्यांना न्याय देणारे आहेत आणि त्यामुळे ही जी निवडणूक आहे ही निवडणूक आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे। त्यामुळे या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला यशस्वी करण्यासाठी आणि आपल्याला देशाचा विकास करण्यासाठी, कर्नाटकचा विकास करण्यासाठी या ठिकाणी शशिकला ताईंना प्रचंड मताने निवडून आणायचं आहे। कमळ त्यांचं सिंबॉल आहे, हे कमळ जे आहे ते कमळ हे बुद्धाच्या काळापासून बुद्धाशी संबंधित असणारे कमळ आहे। त्यामुळे आपण सगळे बुद्ध धर्माला मानणारे लोक आहोत, बाबासाहेबांना मानणारे लोक आहोत आणि बीजेपीचं जे कमळ आहे हे कमळ अत्यंत म्हणजे बीजेपीचं आहे कमळ, त्यामुळे काँग्रेसच्या बोटामध्ये उठलेली आहे मळमळ। त्यामुळं अशा पद्धतीनं त्यांच्या बोटामध्ये नेहमी मळमळ उठलेली आहे। नरेंद्र मोदीने एवढं यश संपादन केलेलं असल्यामुळं राहुल गांधी परेशान आहेत। राहुल गांधींना 2 वर्षाची शिक्षा झाल्यानंतर त्यांची जी खासदारकी गेली तो तर नियमच आहे। एखाद्या कोर्टाने जर शिक्षा दिली तर तो जो मेंबर असतो त्या मेंबरला डिस्क्वालिफाय करण्याचा नियम आहे। त्या पद्धतीनं त्या जो त्यांचं डिस्क्वालिफिकेशन जे आहे ते आमचे पार्लमेंटचे सेक्रेटरी आहे त्यांनी केलेला आहे, त्याचा बीजेपीचे काही संबंध अजिबात नाही आहे। काल एका खासदाराला 4 वर्षाची शिक्षा झाली अंसारी नावाच्या, त्याला क्वालिफाय केलेलं आहे। एनसीपीचे एक खासदार फैजल होते लक्षद्वीपचे, त्यांना अशी शिक्षा झाली होती, त्यांचं सुद्धा डिस्क्वालिफिकेशन केलेलं होतं। त्यामुळं नियमच आहे। त्यामुळं मुद्दाम राहुल गांधीवर कुणी आम्ही अन्याय केला असं अजिबात नाही आहे आणि राहुल गांधी किती उड्या मारोत परंतु नरेंद्र मोदींच्या बरोबर सामना करणं हे येऱ्या गबाळ्याचं काम नाही, हे राहुल गांधींचं काम अजिबात नाही। आणि या देशामध्ये आलेली आहे नरेंद्र मोदींची आंधी, या देशामध्ये आलेली आहे नरेंद्र मोदींची आंधी। मग कसे बनतील प्रधानमंत्री राहुल गांधी? त्यामुळं राहुल गांधींना प्रधानमंत्री बनण्याचा विषय नाही आहे। नरेंद्र मोदीजी कप्याबल आहेत, भारतीय जनता पार्टी कप्याबल आहे, एनडीए कप्याबल आहे, आपला रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांचा हा त्यांच्या सोबत आहे। त्यामुळे आपल्याला चिंता करण्याचं कारण अजिबात नाही आहे। शशिकला ताई आपण प्रचंड मताने निवडून येणार आहात, आपण पुन्हा मंत्री बनणार आहात आणि 2024 मध्ये निवडणूक झाल्यानंतर अण्णासाहेब झोलेजी या ठिकाणी निवडून येणार आहेत, नरेंद्र मोदी प्रधानमंत्री बनणार आहेत आणि मी सुद्धा या मंत्रिमंडळामध्ये मंत्री बनणार आहे। त्यामुळं या ठिकाणी चिंता करण्याचं कारण अजिबात नाही। आपल्या ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातले लोक आम्ही सगळे आपल्या सोबत आहोत आणि हा सगळा निपाणीचा परिसर जो आहे हा सगळा मराठी बोलणार आहे, कन्नड बोलणारे लोक आहेत पण कन्नड भाषा आपलीच आहे, मराठी भाषा आपलीच आहे, आपला देश भारत आपलाच आहे, कर्नाटक आपलाच आहे, महाराष्ट्र आपलाच आहे। त्यामुळं आपण या ठिकाणी शशिकला ताईंना चांगल्या मताने निवडून द्यावं हे आवाहन करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे। रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं, एनडीएच्या वतीनं, नरेंद्र मोदींच्या वतीनं या ठिकाणी मी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे आणि शशिकला ताई आप आगे बढो हम तुम्हारे साथ है। जय भीम, जय भारत, जय कर्नाटक। शिक्षण खुले केले सर्वांना ज्ञानाची साथ रे, लाव केले समस्यांवरती सुख समृद्धी रे। अनेक अनेक धन्यवाद सर आपल्या बहुमूल्य विचारांबद्दल। या प्रसंगी गळदगातील वडार समाजाचे अनेक कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत। मी मनोहर शामराव वडार स
संजीव चंद्रकांत वडर, तानाजी जोगाप्पा वडर, त्याचप्रमाणे प्रकाश भीमराव वडर, अनिल तातोबा वडर, सूरज परशुराम वडर, सुखदेव मारुती वडर, सागर अशोक शिंदे, सुनील तातोबा वडर, आपासाहेब शिवाजी वडर, आकाश परशुराम वडर, राजू तानाजी वडर, राहुल अनिल वडर, विकास गोविंद वडर, त्याचप्रमाणे महेश तानाजी वडर, रोहित अजित वडर आणि सतीश लक्ष्मण वडर यांना विनंती करतो व्यासपीठावर यायचं आहे.